नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून राहाता तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीमध्ये जनतेतून 11 सरपंच निवडून दिलेत. यामध्ये विखे पाटलांच्या 9 ग्रामपंचायती निवडून आल्या असून तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या साकुरी येथील निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलचा विजय झालाय. तर राजुरी येथे अपक्ष उमेदवार सुरेश नारायण कसाब यांचा विजय झालाय. खडकेवाके ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सचिन अण्णासाहेब मुरादे हे 740 मतांनी विजय झाले असून गोरक्षनाथ सोन्याबापू मुरादे यांचा त्यांनी पराभव केलाय. सावळवीरमध्ये रुपाली संतोष आगलावे या 2096 मतांनी विजय झाले असून रुपाली संजय जपे यांना 16063 मतं मिळून ते पराभूत झाल्यात. नांदुर्के खुर्दमध्ये बापूराव गुलाब वाणी हे उमेदवार 484 मतांनी विजय झाले असून सुनील दौलतराव वाणी यांना 452 मतं मिळाली आहेत. नांदुर्के बुद्रुकमध्ये विद्या योगेश चौधरी या 1374 मतांनी विजय झाले असून डोराळे येथे भाऊसाहेब बाबूराव डांगे हे 1001 मतांनी विजय झाले असून पराभूत झालेले उमेदवार नारायण दत्तात्रय काकड यांना 538 मतं मिळाली आहेत. आडगाव खुर्द येथे प्रदीप उत्तमराव गायकवाड 288 मतांनी विजय झाले असून प्रभाकर आनंदराव गायकवाड यांचा पराभव या ठिकाणी झालाय. त्यांना 198 मतं मिळाली. रांजणखोल ग्रामपंचायत निवडणुकीत चांगदेव अंबादास ढोकचवळे हे 1466 मतांनी विजय झाले असून त्यांनी अमोल दत्तात्रय ढोकचवळे यांचा पराभव केलाय. राजुरी येथे अपक्ष उमेदवार सुरेश नारायण कसाब हे 1521 मतांनी विजय झाले असून त्यांनी सुमन लक्ष्मण गोरे यांचा पराभव केलाय. नपावाडी येथे ज्ञानदेव लक्ष्मण साळुंके 765 मतांनी विजय झालेत तर कोंडीराम तुकाराम साळुंके यांचा त्यांनी पराभव केलाय. साळुंके यांना 544 मतं मिळाली. साकुरी येथे राजेंद्र भानुदास दंडवते हे 2538 मतांनी विजय झाले असून त्यांना दीपक हरिभाऊ रोहम यांनी चुरशीची लढत दिली. रोहम यांना 2222 मतं मिळाली आहेत. निघोज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गणेश दिलीप कनगरे हे 1061 मतांनी विजय झालेत तर बाबासाहेब लक्ष्मण ठोकळ यांना 846 मतं मिळाली आणि ते पराभूत झालेत. एकंदरीतच तालुक्यातील मुख्य नेत्यांनी या निवडणुकीमध्ये रस घेतलेला नव्हता, त्यामुळे सदर निवडणुका या स्थानिक नेत्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या. आणि हा विजय म्हणजे सर्व बहुजन समाजाचा आणि सर्व युवक साकुरीकरांनी जो तरुणांवर विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी सर्व तरुणांचे आभार मानतो. आणि ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 आणि प्रतिष्ठेचा वार्ड केल्यामुळे तरी तरुणांनी मला माझ्या पाठीमागे होऊन मला 250 मतांनी विजय केल्याबद्दल मी सर्व तरुणांचे. साकुरी ग्रामपंचायत नगर जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची ग्रामपंचायत ठरली होती. त्या ग्रामपंचायत संपूर्ण नगर जिल्ह्यात लक्ष लागलं होतं, परंतु आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन त्या गावाचा चेहरा मोहरा बदलावा, विकास व्हावा या दृष्टिकोनातून सर्व तरुण एकत्र आलो होतो. आणि या तरुणांच्या खांद्यावरती परिवर्तन विकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो. या तरुणांच्या खांद्यावरती या सर्व सामान्य जनतेने विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आम्ही नक्कीच सार्थक ठरू आणि गावाचा विकास करून दाखवू. आपलं विजय काय असेल या ठिकाणी आपल्या लोकांनी निवडून दिलं? स्वच्छ आणि पारदर्शी कारभार, शुद्ध पाणी, स्वच्छ सुंदर गाव, साकुरी गावात कुठल्याही प्रकारचा कचरा मुक्त गाव करण्याचं आमचं ध्येय आहे आणि सामान्य नागरिकाला दहशती खालून मुक्त करायचं आहे. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ही जी निवडणूक झालेली आहे ही खूप प्रतिष्ठेची निवडणूक झालेली होती. आणि यामध्ये आमच्या जनसेवा पॅनलचे आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच आदरणीय आमदार सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील आणि युवकांचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली. गेल्या 10 वर्षापासून ग्रामपंचायतीची सत्ता ही माझ्यासह जनसेवा पॅनलच्या सर्व ताब्यात होती, आजही आलेली आहे. या निवडणुकीमध्ये न्यूज रिपोर्टर किरण बाबळे, SNN मीडिया, राहता.